नमस्कार, वर्षा सिंपल रेसिपी मध्ये मी तुमचं स्वागत करत आहे। आज मी तुम्हाला मोदकाचा दुसरा प्रकार दाखवणार आहे। मी आज तुम्हाला रवा आणि सुक्या खोबऱ्यापासून बनवलेले मोदक दाखवणार आहे। त्यासाठी सर्वात प्रथम आपण सारण करून घेऊया। त्यासाठी मी इथे पॅन गरम करून घेतलेला आहे, त्यामध्ये मी 2 टेबलस्पून तूप टाकत आहे। तूप गरम झाल्यानंतर यामध्ये आपण बारीक रवा घालून घेऊया। एक बाउल बारीक रवा घेतलेला आहे। रवा व्यवस्थित लालसर होईपर्यंत परतून घेऊया। रवा मीडियम गॅसवरती व्यवस्थित लालसर कलर येईपर्यंत परतून घेतला आहे मी। यामध्ये मी डेसिकेटेड कोकोनट घेतलेला आहे, तेही एक बाउल घेतलेला आहे। आता हे सर्व साहित्य आपण थोडासा कलर चेंज होईपर्यंत परतून घेऊया। जर तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर माझ्या रेसिपीला सबस्क्राइब आणि लाईक करायला विसरू नका। यामध्ये मी केसर घातलेलं दूध टाकलेलं आहे। आपल्याला मिश्रण थोडंसं ओलसर करून घ्यायचं आहे। त्यानंतर मी इथे अर्धा वाटी दूधही घेतलेलं आहे। मी इथे गरम दूध घेतलेलं आहे जेणेकरून आपला जो रवा आहे तो फुलून येईल। आता उरलेलं दूध टाकून घेतलेलं आहे। अशा पद्धतीने आपण यावरती आता झाकण ठेवून 1 ते 2 मिनिटासाठी वाफ आणून घेऊया, जेणेकरून आपला रवा आहे तो एकदम फुलून येईल। आता मिश्रणाला व्यवस्थित वाफ बसलेली आहे। यामध्ये आपण 1 वाटी पिठी साखर करून घेतलेली आहे। पिठी साखर मिश्रणात व्यवस्थित मिक्स करून घेऊया। यामध्ये आपण वेलची पावडरही घेतलेली आहे। अशा पद्धतीने सारण करून घेऊया। आता गॅस बंद करून आपण सारण थंड होण्यासाठी 2 ते 3 मिनिटासाठी वेट करूया। यामध्ये मी कलर येण्यासाठी थोडासा येल्लो कलरही टाकलेला आहे। तुमच्या आवडीनुसार तुम्ही टाकू शकता किंवा न टाकला तरीही चालेल। आता हे सारण पूर्णपणे थंड होऊ द्यायचं आहे, त्याच्यानंतर आपण मोदक करून घ्यायचेत। आता सारण व्यवस्थित थंड झालेलं आहे। आता मी इथे एक मोल्ड घेतलेला आहे, त्यामध्ये मी मोदकाचं सारण भरून घेत आहे। अशा पद्धतीने मोल्डमध्ये मोदकाचं सारण भरून घ्यायचं। व्यवस्थित सारण भरल्यानंतर आपला मोदक व्यवस्थित तयार होतो। अशा पद्धतीने आपला मोदक तयार झालेला आहे। अशाच पद्धतीने मी बाकीचे मोदकही तयार करून घेत आहे। तुम्ही हे मोदक नक्की ट्राय करा, तुम्हाला नक्की आवडतील।
अशा पद्धतीने एकदम सुरेख आकार तयार झालेला आहे। आता मी सर्व मोदक तयार करून घेतलेले आहेत। मी उद्या पुन्हा नवीन एक प्रकार घेऊन येणार आहे आणि तो पाहण्यासाठी माझ्या रेसिपीला सबस्क्राइब आणि बेल आयकनला क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून उद्या जे नवीन पदार्थ येईल तेव्हा सगळ्यात आधी नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवरती येऊन जाईल। माझी रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद।